नारायण नागबळी कालसर्प तसंच इतर पूजा विधी करण्यावरून निर्माण झालेला वाद आता चर्चा घडवून आणली होती. या संदर्भात झी 24 तासनं विज्ञानवादी भूमिका मांडून अंधश्रद्धेविरोधात परखड प्रहार केला होता. मात्र त्यामुळे नारायण नागबळी तसंच कालसर्प विधी करणारे पुरोहित प्रचंड नाराज झालेत. त्र्यंबकेश्वर मधील पुरोहितांनी झी 24 तास न्यूज चॅनल आणि ज्योतिष परिषदेतल्या ठरावाचा निषेध केलाय. एवढंच नव्हे तर या पूजांमुळे अनेकांना कसा फायदा झाला याचा दावा करणारं निवेदनही त्यांनी तहसीलदारांना दिलंय. झी 24 तासच्या वृत्तवाहिनीवर जी काही चर्चा झाली ही चर्चा पूर्वग्रह दूषित अशा रीतीने चर्चा झाल्याचं आमचं म्हणणं आहे. वास्तविक बात प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. तुम्ही फक्त त्यामध्ये एकच बाजूचं प्रदर्शन केलं, दुसरी बाजू तुम्ही मांडूच दिली नाही, तर आमचं म्हणणं आहे की तुम्ही सुद्धा आम्हाला असा एक तास द्या की त्या वृत्तवाहिनीवर आमच्याकडचे असलेले या गोष्टीचे सबळ पुरावे, लोकांच्या आलेल्या प्रतिक्रिया पत्र आणि लोकांनी आम्हाला पाठवलेले त्या विधीच्या अगोदरची मानसिकता, मधली मानसिकता आणि विधी करून गेल्यानंतरचे लोकांना मिळालेला आनंद, या सगळ्या बाबतीत जे लोकांचे पत्र आमच्याकडे आहेत, ह्या सगळा पुरावा आम्हाला तिथं मांडण्यासाठी 24 तासनी आमच्यासाठी पण एक कार्यक्रम ठेवावा. कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीला बघितल्यानंतर पूर्ण समाजालाच त्याच्यात ओढून घेणं ही तर त्याही पुढची चूक आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर वासियांच्या तर्फे, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघातर्फे परवा झालेल्या संपूर्ण कार्यक्रमाचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.